यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत घेण्यात येणारी जून 2022 सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे हाल तिकीट विद्यापीठाच्या वेबसाईटवर देण्यात आलेले आहेत। आणि या व्हिडिओमध्ये आपण हे हाल तिकीट कशा प्रकारे डाउनलोड करावयाचे आणि परीक्षेसंबंधी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना काय आहेत याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत। तरी पुढे जाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये पण शेअर करा। तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू टेक क्लिनिक। हाल तिकीट डाउनलोड करण्याकरता आपल्याला विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। वेबसाईट ओपन केल्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला 3 पर्याय दिसत असतील, युनिव्हर्सिटी लॉग इन, स्टुडंट लॉग इन आणि कॉलेज लॉग इन। यामध्ये आपल्याला स्टुडंट लॉग इन या पर्यायावर क्लिक करून घ्यावायचा आहे। त्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज येईल। यामध्ये इथं बघू शकता तुम्ही PRN नंबर आणि युजर नेम आणि इथं पासवर्ड टाकायचा आहे। जर तुमच्याजवळ PRN नंबर नसेल तर तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरती वेळेचा जो युजर नेम आहे तो युजर नेम इथे टाकू शकता। आणि पासवर्डमध्ये आपल्याला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, तर डेट ऑफ बर्थ कशी टाकायची ते बघा। जर तुमची डेट ऑफ बर्थ 01/07/1998 असेल तर आपल्याला पासवर्डमध्ये 98/07/01 असं टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे। लॉग इन केल्यानंतर या प्रकारचा पेज आपल्यासमोर येईल। यामध्ये मग आपल्याला हाल तिकीट डाउनलोड करण्याकरिता इथे यच या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे। यच पर्यायावर क्लिक केल्यानंतर डाउनलोड हाल तिकीट हा पर्याय आपल्यासमोर येईल, याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। नंतर बघा एक्झामिनेशन प्रोफाईलमध्ये इथं तुम्हाला प्रोग्राम पार्ट दिला आहे, त्यानंतर एक्झाम इव्हेंट दिले आहे, एक्झाम फॉर्म नंबर आणि सीट नंबर आणि इथे हाल तिकीट डाउनलोड करण्याचा पर्याय दिलेला आहे। एक्झाम इव्हेंटमध्ये तुम्ही बघू शकता जून 2022 तर 2 सेमिस्टरचे हाल तिकीट दिलेले आहेत। जर तुमचा एखाद्या सेमिस्टरचं पेपर बॅक असेल तर त्याचे पण हाल तिकीट दिले आहेत, परंतु इथे 2 पैकी तुम्ही कोणतं एक हाल तिकीट डाउनलोड केलं तरी त्या एका हाल तिकीटमध्ये या 2 सेमिस्टरचे एक्झाम डिटेल्स दिलेले आहेत। हाल तिकीट डाउनलोड करण्याकरता आपल्याला डाउनलोड या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे आणि हाल तिकीट डाउनलोड करून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला हाल तिकीट डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि हाल तिकीट डाउनलोड करण्यात काय अडचण आहे तुम्ही कमेंट करू शकता। त्यानंतर बघा विद्यापीठाच्या काही परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये आणि वेळेमध्ये पुन्हा बदल करण्यात आलेला आहे, तर हे बघण्याकरता तुम्हाला मग एक्झामिनेशन या टॅबमध्ये येऊन घ्यायचं आहे। एक्झामिनेशन टॅबमध्ये आल्यानंतर जून 2022 या पर्यायावर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथं कोणत्या कोणत्या अभ्यासक्रमांच्या दिनांकामध्ये किंवा टाईम टेबलमध्ये जो बदल झालेला आहे त्या सर्व माहिती इथे दिलेली आहे, तर तुम्हाला बघून घ्यायचं आहे। आणि जर यामध्ये तुमचा अभ्यासक्रम असेल तर तुम्हाला मग क्लिक हियर या बटनावर क्लिक करून तुमचा जो टाईम टेबलमध्ये बदल झालेला आहे तो तुम्ही इथं व्यवस्थित बघू शकता। तर या व्हिडिओमध्ये एवढंच। हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या संबंधीची माहिती मिळेल। आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, अशी नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवर मिळत राहील। तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह, तोपर्यंत नमस्कार।